नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुनील आणि तुम्ही पाहता तुमचे आपले चॅनल रिसर्च मराठी। मित्रांनो, आज आपण मेहकर मध्ये एक पडकी इमारत आहे कंचनीचा महल, तर आज आपण तिथेच जाणार आहोत आणि तेथील वास्तू आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा आणि असेच रहस्यमय आणि पुरातन प्लेस बघण्यासाठी सबस्क्राइब करा रिसर्च मराठी यूट्यूब चॅनलला। तर चला तर मग उशीर न करता आपण लवकरच जाऊया, कारण लवकरच दिवस पण माळवणार आहे आणि दिवस माळवलं तर तेथील दृश्य आपल्याला बरोबर कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही। तर उशीर न करता पटकन आपण निघूया। मित्रांनो, कधी मेहकरला आला तर एक वेळेस इथे नक्की या, कारण या कंचनी महलची इथे खूप चर्चा आहे। असे म्हणतात की इथे रात्री 12 वाजता घुंगरांचा आवाज येतो। आता हे खरं आहे की खोटं हे माहीत नाही, कारण इथे असणारे आसपासचे लोक म्हणजे जे ओल्ड एजचे लोक आहेत ते म्हणतात की इथे रात्री घुंगरांचा आवाज येतो। आता हे खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही। आणि इथेच बाजूला एक पीर बाबाची दर्गा पण आहे। असं म्हणतात की या दर्गेचा 801 वर्षापेक्षाही जास्तीचा इतिहास आहे। आणि कंचनीचा महल पण एक खूप जुनी इमारत आहे। मित्रांनो, कंचनी ही खूपच अहंकारी राणी होती आणि तिला या महलवर जाऊन लोणारच्या सरोवर म्हणजे लोणार सरोवरमध्ये जी कमलजा माता आहे तिचा दिवा बघायचा होता। तर मग काय, गेली दिवा बघण्यासाठी वरती इमारतीवर आणि पडली खाली जमिनीवर आणि झाली दगडाची शिला। माहिती नाही मला, पण आजूबाजूचे जे भी ओल्ड एजचे लोक आहेत ते असे सांगतात की येथे एक कंचनी नावाची राणी असायची आणि तिची जिद्द होती। ती असे म्हणायची की मी इतकी उच्च इमारत बांधील की मला इथून बसल्या बसल्या कमलजे मातेचा दिवा दिसला पाहिजे। तर मग काय, समोरची स्टोरी तर सर्वांना माहितीच आहे, खाली पडली आणि दगडाची शिळा झाली। आणि असेही सांगतात की येथे आजूबाजूला खूप सारं सोनं गडलेलं आहे, पण तिथे रात्री कोणीच येत नाही। असं म्हणतात की त्यावर नाग, रेडा वगैरे सिक्युरिटी गार्ड्स ठेवलेले आहे। आणि परत कंचनीच्या घुंगरांचा आवाज पण इथे रात्री येतो, त्यामुळे इथे रात्री कोणीच येत नाही। मित्रांनो, या इमारतीला पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की ही किती जुनी इमारत आहे। आणि आता सध्याच्या घडीला ही इमारत फक्त एक खंडर बनून राहिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दुरून किती छान दिसते कंचनीची हवेली म्हणजेच कंचनीचा महेल। तर चला अलविदा करूया कंचनीला आणि तिच्या महेलला। ओके फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। कशी वाटली कंचनीची हवेली खाली कॉमेंट्स करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आणखीन व्हिडिओसाठी रिसर्च मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।